सविस्तर बातम्या बघूया. भाऊसाहेब वाघचौरे यांनी उबळठा गटात प्रवेश केल्यानंतर बबनराव घोलप नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे. वाघचौरे शिर्डीतून उमेदवार राहणार असल्याच्या चर्चेमुळे घोलप नाराज होते. त्यातच शिर्डीच्या संपर्क प्रमुखपदी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे असंतोष धुमसत होता. या सगळ्याचा विचार करता बबनराव घोलप यांनी पक्षनेते पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवलेला आहे. कालच त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली होती आणि संजय राऊतांचीही प्रतिक्रिया आलेली होती की ते आले मुंबईत की त्यांच्याशी आम्ही संवाद साधू. आज ठाकरे गटाला हा धक्का मारला जातोय. बबनराव घोलप यांनी राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवलेला आहे. भाऊसाहेब वाघचौरे यांनी पक्षात प्रवेश केला याचा अर्थ त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे का? अधिकृतपणे निवडणुका जाहीर झाल्यात का? तसं काही नाही. तर काहीतरी एक थोडं गैरसमज आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींचा तपास करण्याची गरज पडते त्या मतदारसंघामध्ये. बाकी पक्ष जागेवर आहे, पक्षामध्ये कोणती गडबाजी नाही. पक्षामध्ये नाराज का व्हावं? ते अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या कन्या नाशिकच्या महापौर झालेल्या आहेत. पक्षानं प्रत्येकाला काही ना काहीतरी आपल्या ऐपतीनुसार दिलेलं आहे. तसं घोलप कुटुंबांना सुद्धा सातत्यानं काही ना काही मिळत राहिलेलं आहे. त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांना काढलेला नाही आहे. आणि शिवसेनेवर त्यांना राहिलो कोण मला सांगा ना. मी तुम्हाला सांगतो अजून एक दोन दिन म्हणजे थांबा. बोटांमुळे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5-6 पुढे कुठे धकणारच नाही, म्हणजे होणारच नाही काही. म्हणजे त्यांचे नेते राहणार नाही, आमदारही राहणार नाही, खासदारही राहणार नाही. मी तुम्हाला दावेने सांगतो कोण राहील. म्हणजे आपण पदावर असताना, आपण मुख्यमंत्री असताना काय दादागिरी केली, काय लोकांना वेळ दिला, कोणाशी तुम्ही बोललात, कोणाच्या संपर्कात राहिलात, कोणाशाच नाही. म्हणजे फक्त हुकुमशहासारखं घरात बसून राहायचं आणि मग तिथून कारभार चालवायचा. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट प्रक्षेपण. मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो आणि एक कन्सेन्सस तयार करायचा असतो. आजची जी बैठक आहे त्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की एक ब्रॉड कन्सेन्सस तयार करावा, जेणेकरून आपल्याला कुठल्या मार्गाने पुढे जाता येईल. आणि मराठा समाज असेल किंवा वेगवेगळ्या समाजांचे या ठिकाणी जे काही प्रश्न समोर येत आहेत आणि विशेषतः आता श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत, काही त्यांच्या मागण्या आहेत, काही इतरही मराठा समाजाच्या संघटनांच्या मागण्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा एक नीट एकत्रित विचार करून राज्याने याच्यावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल असा प्रयत्न त्याच्यामध्ये आम्ही करतो. जरांगे पाटलांनी आज पाणी सोडलंय, डॉक्टरांची उपचार घेत नाही का, आव्हान करण तुम्ही? ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्यांच्याशी बोलून त्यांना आव्हान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे प्रमुख आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये एखादं उपोषण करणं किंवा आपला प्रश्न लावून धरणं याला 100% मान्यताच आहे. लोकशाहीमध्ये ती एक पद्धत देखील आहे. पण त्याचवेळी मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून असे प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला काय मार्ग काढता येईल. आता शेवटी सरकारला देखील कायद्याचा विचार करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विचार करावा लागतो. समजा प्रश्न सोडवायचे असतील तर ते कायद्याच्या चौकटीवर टिकले देखील पाहिजेत. अन्यथा उद्या समाज म्हणेल की तुम्ही आमची फसवणूक केली, तुम्ही एखादा निर्णय घेतला. म्हणून प्रयत्न आहे, मला विश्वास आहे की सगळ्यांनी मिळून जर सकारात्मक विचार केला तर समाजाचंही भलं होईल आणि निश्चितपणे अशा प्रकारचे प्रश्न सुटते. ओबीसी समाजाचे आंदोलन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आज मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घ्यायचा, जरांगे पाटलांचं उपोषण, यासाठी सविस्तर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्याचा उद्देश काय याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. सर्वंकष निर्णय व्हायला हवा, समाजाच्या हिताचा निर्णय व्हायला हवा आणि त्याचवेळी जरांगे पाटील यांची तब्येत सुद्धा ठीक असायला हवी. या सगळ्याचा विचार करता ही सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत. सत्ता संघर्षाच्या प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरवण्यात आली आहे. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता या सुनावणीला सुरुवात होती आहे. शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 अशा एकूण 54 आमदारांची सुनावणी होणार आहे.
एकाच दिवशी सगळ्या आमदारांची सुनावणी होणार असून विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला ही सुनावणी पार पडणार आहे। तब्बल 34 याचिकांवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत। यावेळी वादी प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे। प्रत्येक याचिकेवर वेगळी सुनावणी घेतली जाणार असून त्या त्या वेळी संबंधित आमदारांना बोलावण्यात येणार आहे। म्हणजे एवढ्याला सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता। विधानसभा अध्यक्षांनी एव्हाना ही सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता, पण घटना असेल, संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम सगळे धाब्यावर बसून हा इतका उशीर केला जातो। नियमाप्रमाणे जसे कोर्टाने सांगितलंय त्याप्रमाणे सगळ्या चौकशा सुरू आहेत। विधानसभा अध्यक्षांचा तो अधिकार आहे आणि त्यातून ते चौकशी करतायत आणि त्यातून चौकशी अंती काय कोणाचं काय म्हणणं आहे ते मांडल्यावर त्यातून सगळ्या बाबी समोर येतील आणि माननीय अध्यक्षांना तो अधिकार आहे ते निर्णय देतील या संदर्भात। नाही, राहुल नार्वेकर जे अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत आणि मला वाटतं नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे नार्वेकरजी आपला निकाल देतील, सुनावणी घेतील, निकाल देतील, त्यामुळं निकालाची वाट बघू। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे आमदार अपात्र करण्याकरता 2 अर्ज आलेले आहेत। एक अर्ज आहे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतले गटनेते जयंत पाटील यांचा आणि दुसरा अर्ज आहे शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांचा। या दोघांनी नीलम गोरेंकडे आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे। जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जामध्ये आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे, तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अर्जात राम राजे आणि अजून एक अशा 2 नावांचा उल्लेख आहे असं समजत आहे। अंतरवाली सराटी मध्ये जातोय, जरांगे पाटील बोलत आहेत। जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 14वा दिवस आहे। सर्वपक्षीय बैठकीकडे कसं बघता थोडाच वेळ? आता काल मी सांगितलं, सकाळी पण सांगितलं, आम्ही त्यांना भरभरून दिलं आतापर्यंत सगळ्या पक्षाला, मराठा समाजानं। आता त्यांचा नंबर आहे, मराठा समाजाच्या लेकराला भरभरून देण्याचा। बघूयात, आता सगळा महाराष्ट्र बघतो कोणचा पक्ष आमच्यावरती भरभरून साथ देतोय। आम्हाला मराठा महाराष्ट्राचा जागा झाला आहे, आता बघतोय, आम्ही बघतोय कोणता कोणता पक्ष किती ताकदीन आमच्या बाजूने बरं। आम्ही लय दिलं आहे त्यांना 75 वर्ष, आता बाजू त्यांची येईन लक्षात। आता कोण कोणावर अन्याय करते, आम्ही तर काय अन्याय नाही केला 75 वर्ष कोणत्याच पक्ष। आता ते आमच्यावर अन्याय करतात कोणाला सांभाळण्यासाठी, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय करतात लक्षात येईल आमच्या। आज म्हटले की ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने येईल असा निर्णय घेणार नाही, ओबीसीवर अन्याय होऊ देणार, ते मनानेच म्हणते। तो ओबीसी समाज आणि मराठा समाज अंगावर येणं वातावरण खराब होईल। आमचंही बघा ना जरा, आमच्यावर किती दिवस अन्याय करता, ते मनानेच तसं म्हणून वातावरण दूषित करतात स्वतःच म्हणून। ओबीसी समाज रस्त्यावर येईन, मराठा समाज रस्त्यावर येईन, दोन्ही येत नाहीत, ते तसं म्हणून रस्त्यावर तेच आणतात, ते कसा शंका यायला लागली त्यांनी, असं कशाला स्टेटमेंट करायचं ओबीसी वर? त्यांच्यावर अन्याय करू नका, आमच्यावर करू नका ना, आमच्यावर किती दिवस करता मग, त्यांच्यावर बी करू नका ना, आम्हाला पण आरक्षण द्या, काहीतरी नाही बोललं पाहिजे एवढं मोठं माणसं, जाऊ द्या, मला काहीच बोलत नाही त्याच्यात, मला फक्त एवढंच म्हणायचं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते बी सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला, कोणी जात प्रमाण पाहिजे। तुम्ही हे बिजत घोंगडे ठेवू नका आमचा, आम्ही सगळ्या पक्षाला लय दिले, त्याच्यामुळे बाजू आता द्यायची तुमच्यावर, तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मराठ्याला मराठ्याला आरक्षण द्या। आता सगळे पक्ष एकत्र व्हा, झालात सुद्धा तुम्ही, तुम्हाला सगळ्याला आमच्या समाधान दिले। आज महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा तुमच्याकडे बघतोय आता, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने खूप दिले, भरभरून त्यांची शान वाढवली। आता आमच्या लेकरा बाळाची शान ते वाढवतात का नाहीत वाढवत, आता बाजू त्यांच्यावर आहे, आता ते किती आम्हाला साथ देत आहेत
आणि आमच्या आरक्षणासाठी ते किती खरं मनातून काम करतात, त्यांच्या मनात किती खोट आहे आमच्याविषयी, कामच्याविषयी प्रेम आहे. आज उघड पडणारे महाराष्ट्र आज त्यांच्या सगळ्या सत्ताधारी विरोधी सगळ्या पक्षांकडे आज बघतो. आमचं ही फक्त विनंती आहे, तुम्हाला काही करा, तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला ओबीसी बांधवांनाही अन्याय करायचा तर नका करू. आम्ही का म्हणलं तुम्हाला अन्याय करा? ते म्हणणंच म्हणताय त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही कधी म्हणलं अन्याय करा? फक्त आमच्यावरही अन्याय करू नका. काय तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते घ्या, फक्त मराठा समाजाच्या हिताचे घ्या. ओबीसीवर बी अन्याय होऊ देऊ नका, पण मराठा समाजाला कोणती जात प्रमाणपत्र महाराष्ट्रातल्या सरसगड द्या. आम्ही कधीच म्हणलो नाही तुम्ही कोणावर अन्याय करा. काय तुम्ही म्हणणंच म्हणता? तुम्ही 24 तासाच्या वर झाला तर तुम्ही पाणी सोडलेलं आहे, उपचार सोडलेलं आहे, सकाळी डॉक्टरांची टीम आली होती, तुम्ही उपचार घेण्यासुद्धा नकार दिला. माझा उपचारच मराठा आरक्षण. आज जी सर्वपक्षीय बैठक लागली महाराष्ट्राची, करा आता सगळे मिळून माझ्या वेदनावर उपचार. तुम्ही माझ्या समाजाचं ज्या वेदना आहेत मराठा आरक्षणाची, तीच वेदना माझीसुद्धा आहे. माझा उपचार म्हणजे मराठा आरक्षण. माझी जात मला प्रिय आहे, माझा समाज मला प्रिय आहे. माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं आहे, ती उपचार मला गरजेचं आहे. माझे उपचार काय करता? माझे उपचार काय करता? सगळ्या पक्षाला माझ्या जातीनं खूप दिलं आहे, भरभरून त्यांची शान वाढवली. त्यांना देशात राज्यात मान उंचावून चालता येईल एवढी शक्ती माझ्या जातीनं त्यांच्या पाठीमागे उभा केली. आज आता माझ्या समाजाचे लेकरं अडचणीत आहेत, करा तुम्ही सगळे पक्ष त्यांच्या पाठीमागे ताकद उभा. कसं काय करत नाही तुम्ही? तुमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी होती 75 वर्षापासून तुमची शान वाढवायची, आम्ही वाढवली. आज मग आमच्या मराठ्यांच्या लेकराची शान वाढवायची, भविष्य वाढवायचं, त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. आता तुम्ही ताकद उभा करा सगळे. कसं काय करत नाही तुम्ही ताकद उभा? बघतो आज तुमच्याकडे महाराष्ट्रातला मराठा माझा आता की तुम्ही आमचं भविष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. त्यांचं भविष्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आता आमच्या भविष्यासाठी करतात का नाही बघूयात. मला तर काय बोलावं कळतच नाही. महाराष्ट्रातल्या मराठासाठी कोणबीच प्रमाणपत्र देतो म्हणतो निजाम, मला माहिती का तुमच्याकडे निजाम होता का नव्हता? जायचं घेऊन मग 8-15 दिवस तिकडे काही काढी ते दोघंच. निजाम इकडे होता का, इंग्रज तिकडे होता का, घोडं मारलं का? आणि आम्ही घोडं मारलं काय तुमचं? मग मागितलं इकडे आणि आम्ही तुमच्या शेतनं मागून द्या ना, होऊन द्या ना, कोणाच तरी एकाचं कल्याण होतच राहील ना. तरी बी मी म्हणतोय ना जाहीरपणानं, सरसकट महाराष्ट्राला द्या. ऐकत नाही काही बातम्या घेतम्या काही टी व्ही नाहीत का तुम्हाला देऊ का घेऊन? काय मग गाबा की परत म्हणते कोणकडं बोलूत काय आपलं? तुमच्याकडे निजाम होता ना, आमच्याकडे नव्हता. आमच्याकडे कमी आली इंग्रज द्यायचे लुटून मग आमतिकडं. आमच्याकडे नव्हते तर आमच्याकडे द्यायचे काढून 8-15 दिवस. काय काय उगत चांगलं नाही आहे असं काय बोलणं. मी सरसकट महाराष्ट्राला मग पश्चिम महाराष्ट्र का महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का? येत नाही का? मग येतोय तर मग सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यात म्हणलं पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असं ना. अरे मी आहे तुम्ही जीव जा करतोय मी सगळ्याला देणार आहे. एक बी नवी विभाग सोडत सरसकट महाराष्ट्र म्हणलं सगळे झाले. मी कोरडा पडू लागलोय बाबा. तिकडं ताकद लावा तुमची, इकडं माझ्याकडं नका लो. तिकडं ताकद लावा तुमची सगळी आमच्या लेकरायला, महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकरायला मिळू द्या. माझ्यासंग काय ताकद लावता? पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा म्हणून तिकडं ताकद लावा. पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण होईल, मराठवाड्याचं होईल, सगळे आपलेच मराठीत सगळेच होईल. समजून सांगावं लागेल म्हणलं एक सांगते ना मग समजून सांगते सांगतो म्हणलेत ना ते येतील ना सांगतील ना समजून सांग तर त्यांचं काम येईल. आम्ही कुठं म्हणलं येऊ नको समजून सांगायला येतील सांगते समजून बघूयात काय समजून सांगते ते ऐकणं तर काम आहे ना आमचं. पण पाटील तिला वेळ लागणार वारंवार सरकार सांगते पण तुम्ही ऐकायला तयार नाही का? तुम्ही ऐकत नाही आहात असा सवाल सुद्धा होतो कारण पक्क काम करायचं असं तर थोडा वेळ द्यावा लागेल. 75 वर्ष झालं ते ऐकत होत ना आम्ही वेळ द्या. 75 वर्षापासून तेच चालू आहे. आमचं काही द्यायचं म्हणलं की वेळ लागतो.
बाकी जात काही द्यायचं म्हणलं वेळच नाही लागत. अशा कितीतरी जाती ओबीसी आरक्षणात घातल्यात एका रात्रीत, तेव्हा नाही वेळ लागला यांना. आम्ही म्हणलो बी नाही त्यांना कम घातलं म्हणून. आता आम्हाला कधी मधी द्यायची वेळ आली टाईम द्या असं द्या ठीक तरी चला ठीक आहे. दादा म्हणते बाबा त्यांना समजून सांगा लागेल. हे ऐकायला तयार मी काय समजून सांगताय सांगा सांगा समजून आम्हाला कशाला वेळ पाहिजे काय पाहिजे सांगा समजून. पण आता याच्यातून कसा तोडगा निघू शकतो? तोडगा तुमच्याकडे आहे का सरकारकडे आहे? कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे, बोलणी झाली पाहिजे. तोडगाच जर निघत नसेल तर मग आंदोलन कसं सुटेल? सरकारकडे तोडगा आहे, सरकारकडे. माझ्याकडे काय तोडगा आहे? मी जमा उपस्थित तपास फोडून माझं काय तोडगा आहे? तोडगा त्यांजवळ मराठ्यांजवळ अन्याय करायचा का नाही करायचा? त्यांना जर आमच्यावर अन्याय करायचा असतं तर करतील ते. त्यांच्या हाताचा अन्याय करायचा का नाही करायचा? पण आता मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री म्हणतात की मनोज रंगे पाटील यांनी उपोषण आंदोलन प्रतिष्ठेचं केलं. मग नाही का प्रतिष्ठा असं म्हणायचं का आमच्या मराठ्याला? त्यांना असं म्हणायचं का आमच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, आमच्या पोरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, आमच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न नाही असं म्हणायचं आहे का त्यांना? असं म्हणत आहे की त्यांचं ते कोण मंत्री म्हणतो त्याचं प्रतिष्ठेचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोरात, अस्तित्वाचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोरात, शिक्षणाचा नोकऱ्याचा भविष्याचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोरात असं म्हणायचं की त्यांना? त्याचं म्हणणं आहे का आमचं भविष्य उस्तवाडण्याचे लोकांची जर चालणे जाण्यात भविष्य असं वाटतं की त्यांना? आम्ही लोकांच्या तिथं रोड डांबरी झाडून घ्यावा असं म्हणणं आहे त्याचं? त्याचं म्हणणं काय नाही? समजून घ्यायला पाहिजे सरकारचं म्हणणं, वेळ द्यायला पाहिजे कारण सगळ्याची इच्छा आहे. देतो मग 75 वर्षापासून मराठे काय देते त्यांना? वेळ नाही देत तर काय देते? अण्णासाहेब पाटलांपासून आत्तापर्यंत वेळ नाही देत तर काय करते? आता तुमचं म्हणणं ठामच आहे. आता ते म्हणलेत ते कोणीतरी की आम्ही समजून सांगायला लागलं. सांगा समजून मला तरी कळेल. मी बसून राहिलोय ना. मग आता दिलायच आहे ना वेळ तुम्हाला, त्याला वेळच दिला म्हणते. 5-14 दिवस आहे, 14 दिवस तर तुम्हाला दिलेतच. आणखी पुढचं काय लागत ते मी पडून राहतो ना. मी काही म्हणतोय का तुम्हाला? काही त्रास दिला का? मी काय तुमच्या मग काय पळून राहिलो का? तुमच्या कपड्याला धरून काही तुमच्या चेडीला धरलंय का? मी काय त्रास देतो तुम्हाला? पण तुम्ही आज 24 तास झाला पाणी सोडलं, उपचार सोडलं, सरकारला पण काळजी आहे तुमची? काळजी आहे तर मग आता आरक्षण दिलं असतं. मग काळजी असती तर आरक्षण दिलं असतं, आम्हाला झोपाटलं नसतं. काळजी आहे तर आरक्षण द्या म्हणतोय ना मी. आणि मी काही करत नाही ना, मी बोलत नाही, काही म्हणत नाही. मी माझं झोपलो नाही पडून आल्या लोकाला माझं रामराम घालणं माझं कर्तव्य. मला उठून बसता येत नाही, मग पुरं तोंड चिटकलं आहे आता. तरी मी माझ्या लोकाला उठून रामराम घालतोय, त्यांना त्यांचा आशीर्वाद घेतोय. मी त्यांना रामराम घालतोय उठून. मला उठता येत नाही तरी मी आपला गच्ची उठून बसतो. चर्चेची दारं उघडी आहेत, चर्चेची दारं उघडी आहेत असं म्हणतोय सरकार. ते दादा म्हणलेत आता तिथे म्हणते समजून सांगायला लागेल. सांग समजून कोण असतील ते मंत्री कोण आहे? म्हणजे चर्चा सुरू ठेवणार तुम्ही, सरकारशी बोलणी सुरूच राहणार? अन्या का बंद केली आणि त्यांनी का बंद केली? ते बी येतेच नसतील जातात माघारी. मनोज रांगे पाटील बोलत आहेत. आपण अंतरवाली सराटीतून बघत होतो सर्वपक्षीय बैठक जी आज होती आहे त्याच्याविषयी ते बोलत होते. आत्ता इथेच थांबतोय ताज्या बातम्यांकरता. काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.